पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्यात आलंय. सीसीटीव्हीचं रिसिव्हर पळवण्यास विरोध केल्याने लुटारूने गोळीबार केलाय. पायाला गोळी लागल्याने दिव्यांग मेहता हा तरुण व्यापारी यात जखमी झालाय. रहाटणी येथील पुणेकर ज्वेलर्समध्ये दुपारी 12 सुमारास ही घटना घडली आहे. 5 जणांची टोळीपैकी 3 दुकानात घुसले तर 2 शेजारील दुकानदाराला बोलवण्यात गुंतवून ठेवलं. 3 दुकानाचं शटर आतून लावून बंदुकीचा धाक दाखवला आणि दागिने बॅगेत भरले. जाताना पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी सीसीटीव्हीचा रिसिव्हर घेऊन चालले होते. त्याला विरोध करताना दिव्यांगाच्या पायावर गोळी झाडली. नंतर 2 दुचाकीवरून या 5 चोरट्यांनी पळ काढलाय. जवळपास 2.5 किलोपेक्षा अधिक सोन्या चांदीचे दागिने तर काही रोकडही लंपास केल्याची माहिती आहे. वाकड पोलीस याचा अधिक शोध घेत आहेत. आत्ताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये पिंपरी चिंचवड सराफ असोसिएशनमध्ये पूर्ण भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण का हे दिवसा असं घडलेलं आहे आणि परत त्यात गोळीबार झाल्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये सध्या खूप सराफ असोसिएशनमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अंदाजे ही घटना 11:45 आणि 12:45 दरम्यान घडलेली आहे. तिकडचा जो मालक होता दिव्यांग म्हणून त्याच्यावर गोळीबार पायावर झालेला आहे आणि दुकानातला सर्व तिजोरीचा आणि बाहेरचा सर्व डिस्प्लेचा माल गेलेला आहे. साधारण सकाळी 12:30 सुमारात पुणेकर ज्वेलर्स या ठिकाणी 4 इसम आले. दुकानामध्ये घुसले, शटर लावलं आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी दुकानाची लूट केलेली आहे. त्याच्यामध्ये येथील जे काही मालक आहेत प्रदीप मेहता यांच्या डाव्या मांडीवर फायरिंग पण झालेलं आहे आणि सोने चांदी त्यांनी लुटून नेलेलं आहे. तर ते आता सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत, ते आउट ऑफ डेंजर आहेत आणि सध्या फिर्याद घेण्याचं काम चालू आहे. नेमकं किती ऐवज गेलं याचं आपलं फिर्याद येणार.